वाली अजून कशी आली नाही? मी जाऊ का तिकडे बघायला? नाही नको. तू गुरुनाथ जर तिच्या बरोबर भांडत असेल तर मला बघून आणखीन चेव चढेल त्याला. नाही, गुरुनाथचा पण काही भरोसा राहिला नाही. बालीनं पैसे परत करूनही तो कमिटमेंट पाळेलच असं नाही. दादा, बाली, दादा काय झालं? तू काऊन टेन्शन घेतोस? काही झालेलं नाहीये. हे घे, तुझ्या घराचे पेपर्स आणले की नाही वापस? हा बाले, अरे थँक्यू ग, थँक्यू. भावानं बहिणीला थँक्यू म्हणायचं नसतं. हो, पण तुझं कर्ज तर राहिलं माझ्यावर. मी ते नक्की परत करीन. हाव का? बर कर हा दादा. बघ आता, पण काय रे दादा, तू मला लहानाचं मोठं केलंस, शिक्षण केलं, माझं लग्न करून दिलं, त्याचे तर पैसे नाही दिले मी वापस. तू तर आज परकच करून टाकलं मला. नाही बाली, नाही, माझ्या मनातही ते पाप येणार नाही. तुझ्यासारख्या बहिणीला परक केलं तर देवाला काय तोंड दाखवू ग मी? नाही ना, मग आता परत ही उपकाराची भाषा करायची नाही. दादा, आता हे पेपर्स घेऊन घरी जा, बहिणीला दाखव, मुख्य म्हणजे सुजयची काळजी घे. आता सगळं नीट होईल, तुला चांगली नोकरी मिळेल. माझी काळजी करू नकोस, मी पण माझ्या घरी लवकरच वापस जाईल. बाले, तुझा हा भाबडा आशावाद म्हणून की काय म्हणू? काऊ नाही, गुरुनाथचं बेताल वागणं पाहता तुला खरंच वाटतंय गुरुनाथ तुला घरात घेणार? हे मला परत घेणार आहे एवढी एकच तर आशा, म्हणून तर इतकी हिंमत ठेवून येणं मी. तू हिंमत करूच नकोस बाले, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. माझी देवाजवळ एकच प्रार्थना असेल, सगळं माझ्या बालीच्या मनासारखं होऊ देत. येतो मी सुजयला भेटायला. ये हा, दादा तुझे आशीर्वाद खरे ठरव. दरवर्षी मला राधिका औक्षण करायची, माझ्या आवडत्या डिशेस बनवायची, मला अथर्व ग्रीटिंग द्यायचा. खर तर मला आवडत नव्हतं हे सगळं, पण आज का आठवतंय सगळं? शाय पण एवढी तयार होऊन चाललीस कुठे? कुठे म्हणजे काय, बर्थडे ना तुझा? हो, पण माझा बर्थडे ना, तू काय एवढी तयार झालीस? ठीक आहे ना, बर्थडे कोणाचाही असो, सेलिब्रेट करायचंय की नाही आज, आणि प्लस मला आवडतं तयार व्हायला. बरं सगळं जाऊ दे, मला सांग मी कसे दिसते. अरे आता सांगितलं ना यू लुकिंग ब्युटिफुल म्हणून. सारखं ब्युटिफुल ब्युटिफुल, काहीतरी वेगळं सांग ना. वेगळं अच्छा, खरं सांगू? यू आर लुकिंग गॉर्जियस. रियली? फोटो काढ. बर्थडे सेलिब्रेशन विथ माय गॅरी. असं सुचतं की तुला हे सगळं? बरं, आजचा काय प्लॅन आहे नक्की? आज आपण फुल डे सेलिब्रेट करायचं आणि पहिले लंचला जाऊया. तुला कसं जमतं ग सगळं? तुला सांगू, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना, आय हॅव स्टार्टेड लिव्हिंग माय लाईफ टू द फुलेस्ट. राधिका असताना हे असलं कधी जमणं कधी शक्यच नव्हतं. कशाला नाव घेतो तिचं आता, सोड ना.
तू रेडी हो पटकन, चला आपल्याला निघायचंय. आलो एक दोन मिनिटं दे. काय करू, कुठली साडी नेसू? ही चांगली दिसते पण खूपच साधी आहे. ही नको, हिरवी साडी तर अजिबातच नको. त्यांना हिरवा रंग अजिबात आवडत नाही. जांभळी साडी. हा हीच साडी नेसते. जांभळा रंग खूपच आवडतो यांना. यांना जांभळा रंग आवडतो म्हणून खास दादाच्या लग्नासाठी यांनी मला घेतली होती ही साडी. मी ही साडी नेसले तर केवढा आनंद झाला होता यांना. खूपच कौतुक केलं होतं यांनी माझं. हीच साडी नेसते, काहीतरी खायला घेऊन जाते यांच्या आवडीच. काय करू, हा यांच्या आवडीच्या करंजा करते. ही जांभळी साडी, यांच्या आवडीच्या करंजा, खूपच खुश होऊन जातील. काय बोलतील मायाशी? दुसरं काय बोलणार? आडून आडून माफी मागतील. मी पण यांना लगेच माफ करून टाकेल. तसाही माझा राग नाहीच आहे यांच्यावर. माझं काम आवडलं असणार यांना म्हणून मन बदललं असेल यांचं. आज माझ्यातला आणि शनीतला फरक कळला असेल यांना. माझे कष्ट कामी आले, बस अजून काय पाहिजे? हे काय बोलतील मायाशी? घरी चल म्हणतील. खरं तर ना अथर्वला पण घेऊन जायला हवं, खूपच खुश होऊन जाईल तो. पण नको, एकटीच म्हणाले आणि उगीच भांडणाला कारण नको. पण नाही, आता भांडण होणारच नाही. उलट झालेलं भांडण पूर्वी सारखं सोडवते समजूतदारपणे. स्वतः पुढाकार घेऊ. मी आणि अथर्व पुन्हा आमच्या घरी राहायला जाऊ. मी एकटीच काय बोलत बसले? चला आता आवरायला हवं. दिसत असेल का मी? चला पैसे आहेत का? तुझा मेंदू गुड घेते का शन्या? मला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आजच द्यायच्या होत्या, त्या मी दिल्या. आता ते कस हे तू नको विचार, कारण जो माणूस फक्त स्वतःवरती प्रेम करतो ना त्याला हे कधीच कळणार नाही.